अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यातल्या खानापूर विटा इथं आज गेले. द्राक्ष आणि डाळिंबासह अन्य शेताच्या नुकसानाची देखील त्यांनी पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे आणि इतर नेतेही होते. यावेळेला उद्धव ठाकरेंनी झालेल्या नुकसानासंदर्भात शेतकऱ्यांशी संवादही साधला. दिलासा द्यायला आलेलो आहे. बरोबर आहे, माझं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून मी आलेलो नाही. मला कल्पना आहे, कारण मी गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यात फिरलेलो आहे, तुमच्याकडे आज आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने जे काही नुकसान झालेलं आहे त्याची मोजदात करता येणं अशक्य अवघड आहे. म्हणजे जे आता तुम्ही सांगितलं हे जर का फक्त तुमच्या एकट्याचं जर का एवढं मोठं नुकसान झालं असेल तर पूर्ण राज्याचं काय झालं असेल. आणि म्हणून मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो की खचून जाऊ नका. सत्ता स्थापन सरकार वगैरे ते तर होईल, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही कोणी खचून जाऊ नका. जे जे करता येणं शक्य असेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.